की संन्यास घेणार घेतला ना फायनल. अजूनही वेळ गेलेली नाही. खरंच घ्या संन्यास म्हणजे आम्हाला सुखाने जगता येईल. अरे दादा तू संन्यास घेऊन आम्ही काय करणार? काय करू? भरपूर आहे करायला. मनमानी करता येईल, पैशांची उधळपट्टी करता येईल, माझी अडकटीच होणार नाही ना. पिठू भाऊजी काही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. लग्न झाल्यापासून यांच्या पोकळ धमक्या ऐकते मी. संन्यास घेणार आहेत म्हणे. सगळ्यांना धारेवर धरायचं असतं ना, त्याशिवाय तुम्हाला चैन नाही पडणार. माधवी छान दिसते ना मी. दादा दादा ऐक ना, आता हे आपलं लग्न घर आहे की नाही, घरात इतके पाहुणे आहे. तुमचा आजचा भांडणाचा कोटा पूर्ण झालाय ना, आता प्लीज भांडू नका दिवसभर. हा निघूया का? काय निघूया बाबेवंश, नवरा मुलगा कुठे आहे? त्याला न घेता जाणार होत का? शशांक रंग तरंग तो श्याम रंग पाहण्या नजर धीर धीरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची. क्या बात है सुमी, अप्पू बरोबर रोज भांडणारा तुझा भाऊ आज लग्नासाठी तयार होताना गाणं गुणगुणतोय. अहो प्रेमात पडल्यावर माणसं बदलतात. आणि आपला शशांक दादा तर माझ्या गोड मैत्रिणीच्या प्रेमात पडलाय, त्यामुळे हा बदल साहजिक आहे. प्राचीन म्हणून एवढा बदल? प्राची अगं, एरवी ज्या माणसाचं हसणं सुद्धा महाग असतं, तो आज स्वतःहून गाणं म्हणतोय, कळतंय का? माहित नाही का, पण मला खरंच असं गुणगुण असं वाटतंय. गुड गुड गुड, काही म्हणा, पण अप्पूच्या सहवासामुळे तू रोमॅन्टिक झालायस हे खरं? अगदीच तसं काही नाहीये निखिल राव, कबूल कर ना की अप्पूच्या प्रेमाने तुला बदललंय. आणि सुमित ते असं एकमेव कारण नाहीये. म्हणजे तुझं लग्न होतं याबद्दल तू हॅपी नाहीये? दादा दिस इज नॉट फेअर. तू माझ्या मैत्रिणीचा अपमान करतोय, अप्पूला असं नाही बोलायचं. मी काय कोणाचा अपमान वगैरे करत नाहीये प्राची, मी फक्त एवढंच म्हणतोय की माझ्या आनंदाचं एक वेगळं विशेष कारण आहे आज. अच्छा, मग आम्हाला सुद्धा कळू दे आप के बदले बदले अंदाज का राज क्या है साले साहब. ठीक आहे, कसं आहे निखिलराव, मला आता असं वाटतंय की आपण आपला अवतार बदलायची वेळ आलीये. नाही नाही निखिलराव तसं नाही, अहो टाटा स्कायने सुद्धा आपलं रूप बदललंय. म्हणजे टाटा स्काय बदललं? ते कसं? टाटा स्काय आता नव्या रूपात येणार आहे, नव्या नावासह. काय सांगतोय दादा, म्हणजे टाटा स्कायने आपलं नाव बदललं? हो, टाटा स्काय झालंय आता टाटा प्ले. पण का त्यांनी नाव का बदललं? नाव बदललंय कारण मनोरंजन झालंय, आणखी झिंगाल आला. क्या बात आहे, म्हणजे आता अजूनच मजा येणार आहे. वाव, मी काय म्हणते आता याच हॅपी मूड मध्ये लग्नात उभा राहा. हो आणि आता आपल्याला आज गाना बजाना सब करणार आहे, पण त्या आधी तुला रेडी करायचं, सगळे वाट बघताय. बस पटकन दिसतोय शशुड्या माझा, कुणाची दृष्ट नको लागायला. राजबिंडा दिसतोय नवरदेव. मी रेडी गेले. अच्छा
बरं चला निघायचं ना आता. माई आपण निघतोय तर त्याच्या हातावर दही साखर द्यावं लागेल ना. पण आणतेस प्लीज. हो आणते बहिणी. अग असंच कसं नेणार त्याला, मुंडावळ्या नको. माई मुंडावळ्या आपण हॉल मध्ये गेल्यावर घालूया ना. नाही नाही वंस माई बरोबर म्हणतात. अहो आपण वरात घेऊन चाललो आहोत ना, मग मुंडावळ्या बांधूनच आपण घरातून निघाला. बर मग मुंडा. हा सुमी तुझ्याकडे आहेत ना. मी मानसी वहिनीकडे दिल्या होत्या. हे मी माझ्याकडे नाही येत. अगं असं काय करते, मी तुझ्याकडे दिल्या होत्या. एक काय चाललंय तुमचं, कोणाकडे? ए हेच मला आवडत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत चालू संपतच नाही. आधी जर तयारी केली असती हुंडा राण्याच्या ऐवजी तर हे झालं नसतं की नाही. दादा कूल. अजूनही घेऊन येऊया चिंटू, जा घेऊन ये. काय घेऊन ये, म्हणजे अजून पैसे खर्च करणार तू? पण लग्नानंतर दोन सेट मुंडावळ्यांचे पडून राहणार. तो सायंटिस्ट आहे, तो काय ऑफिसमध्ये मुंडावळ्या बांधून जाणार आहे का? दादा शोधा बघू ती, काही नाही 10 मिनिटं आहेत माझ्याकडे. हे चला शोधायला लागा. अहो शोधा काय शोधा, वेळ जाईल ना त्याच्यामध्ये. असं काय करताय, असे 200 रुपयासाठी कशाला वाद घालताय आता? हे बघा आधीच्या मुंडावळ्या आहेत ना घरामध्ये, त्या आपण प्राचीसाठी वापरू. हा माई आता नवीन आणू दे, जा रे तू. मस्त हेच तू ना या सगळ्यांना लाडावून ठेवलेला आहेस. दादा माई आणि बाकी सगळे, तुमचं झालं असेल तर मी याला मुंडावळ्या बांधू प्लीज. काय तुमच्याकडे होत्या ना, बोलला का नाही वेळी? जरा जरा सिरियस वातावरण होतं, गंमत केली. ओ जावई बापू, जावई आहात का वैरी आहात आमचे? गमती कसल्या करताय साखऱ्याच्या? दादा सॉरी सॉरी बांधतो आता, लगेच बांधतो लगेच लगेच. माई आणि दादाच्या पाया पड बरं. हा सुखी हो, सुखी राहा, सुखाने संसार कर. आणि हे बघ शशांक, सगळ्याच बाबतीमध्ये तू तुझ्या दादांवर गेलाय. फक्त बायकोशी भांडण्याच्या बाबतीत मात्र यांच्यावर जाऊ नकोस. त्याला त्याची काही गरज लागणार नाहीये. त्याची होणारी बायको आहे ना अपूर्वा, ती अतिशय सालस चांगली मुलगी आहे, गरीब आहे बिचारी पोरगी. तुझ्यासारखी वसवशी नाहीये. दादा प्रताप शांत राहता, जरा शांत राहा. हे बाळा हे बघ, तू मात्र अजिबात बदलू नको, असं शांत आहेस की नाही असा. आणि दादा तुम्ही सुद्धा आहात तसेच राहा, काय माहित चालेल ना आता काय. आई बाबांच्या पाया पण थांबा, मी तिकडे एकत्र मी येतो तिकडे. किती राहा औक्षवंत हो, छान संसार कर. अपूर्वा ना खरच खूप कुणी मुलगी, इनोसंट आहे ती.
आणि बऱ्याच तडजोडी करून ती आपल्या घरात येणार. त्यामुळे तिचं मन दुखावलं जाईल असं वागू नको. त्या दोघांचे सूर छान जुळू देत आणि तुमच्या संसाराची मैफिल उत्तर उत्तर रंगत जाऊ दे. अरे अरे बस 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 छान सुखाने संसार कर. आणि तसंही अप्पू तुझ्या आयुष्यात आले ना म्हणजे आता सगळं छान छान होणार. इतकी गोड आणि लागवी मुलगी आहे ती, मस्त होईल सगळं. नाही एक गोष्ट कॉमन आहे बरं काय सगळ्यात, काय सगळे मला आशीर्वाद देत आहेत पण त्यात कौतुक तिचंच आहे. अरे असंच असत, लग्नानंतर नवरा बायको वेगवेगळे नसतात. आता आम्ही अप्पूच कौतुक करतोय, लाड करतोय, ऊ मनातन खुशच असणार नाही का. आणि हे बघ बाळा, तुम्ही दोघं आनंदी असलात ना की अख्खं घर आनंदी राहील हे लक्षात. अरे चला लवकर, बरीच कप पेंडिंग आहे, चला सुवा त्याला दही साखर भरून हे घे रे. अरे लवकर निघूया, तिकडे जाऊन डान्स करायचा आहे. मग वाव म्हणजे काय, सगळी व्यवस्था करून ठेवली मी. चिंटू केलेस ना व्यवस्था? यस बॉस. यस बॉस काय ए, शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी चालूच. अरे काय वेळेचं भान वगैरे काय आहे की नाही, उशीर होतोय आपल्याला. चला बाबू. काय चाललंय गप्पा, वेळ वेळ काय बघता की नाही? नाही नाही दादा, गप्पा नाही चालल्यात, उलट कोण कोण कसं कसं जाणार हे ठरवतोय आम्ही. अरे ठरवायचं काय, नवर देवाबरोबर कुक्की गँग तुझ्या गाडीत नाही येणार. झालं संपलंच म्हणजे सगळं, आता जाईपर्यंत हे सगळे रस्त्यात पिडणार मला. आमचा हक्क आहे. गप्पा बस, तुझं बरोबर आहे रे, शेवटच्या क्षणापर्यंत ना त्याला छळायचं सोडू नका तुम्ही. अरे जाऊ दे दादा, दादा तू इकडे 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 निघा आता, चला लवकर. आपल्या शशांकचं लग्न आहे की नाही, आज ना तुम्ही अजिबात चिडचिड करायची नाही, माईंची भांडायचं नाही. शशांक तुमच्या आशीर्वादाची गरज आहे की नाही दादा? सुवर्ण आमचे आशीर्वाद कायमच आहे. अरे आमची भांडण म्हणजे कसली घेतील, काय अर्थ आहे काय? काय बोला दादा? नाही बोलू देत ना. लग्नाच्या इथे जावई बापून काही बोलू नका, काय कसे बोलताय त्यांच्याशी तुम्ही. निखिलराव आपल्या सगळ्यांना ओरडा बसला ना. सॉरी काय गंमत आहे माहिती का, दादा ओरडायला लागले ना की मला शाळेत गेल्यासारखंच वाटत. तुलाही? अरे हो, म्हणजे आमच्या शाळेचे जे हेडमास्तर होते ना असेच होते, चिडचिडे. काय निखिलराव? सॉरी जावई बापूंना पण सांगा कधीतरी, लग्न होऊन 3 महिने झाले, इथे जे काय ठाण मांडून बसलेले आहे, गुढ हलवायला बघत. जाऊ दे ना तू, तेच 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 बसा तुम्ही. म्हणजे त्यांचीच आठवण येते. अरे सारखं आपलं कशाला करायचंय, ये ना का करू, वेळेचं काय महत्व आहे की नाही. माझ्याबद्दल काहीतरी बोला तर दाखवत होता. एकदम शांत बघा, शांतपणे ओरडते. नाही तर काय, आमचे दादा खूप प्रेमळ आहेत. हा आणि काय काय सुमी, नवरा बोलला की लगेच काय काय बोलते सगळं ऐकलं ते लगेच. अरे मी बोललो असताना मला झोडवून काढलं असं मध्ये. नाही नाही मला माहितीये दादा अहिंसावादी आहेत. आय नो, मला नको सांगू, तुला वाटतंय एकदा बोलायला लागला ना ऐकत नाही तो. हा हे असं असतं यांचं, शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी चालूच असत. हो हो, लग्न घर म्हणलं म्हणजे असं सगळं होणारच ना दादा. करवली आहेस ना तू, मग करा कुठे कुठे. मी आले आले काय, हे प्राचू पण ना खरंच तुझ्यासारखी धानरट आहे. काय दुर्बुद्धी सुचली मला, म्हणून मी लग्नासाठी म्हणून इथे आले.
कळत नाहीये मला. सगळं जग पुढे चाललंय आणि या बाप लेकीने रिव्हर्स गिअर टाकलाय. जुनाट काहीतरी करत बसलेत. हे लग्न पार पडेपर्यंत मी कसं काय हे सगळं सहन करणार आहे गॉड नोज. अरे तू इथे का उभा आहेस? काही नाही मॅम, असच. ऍक्च्युली आय एम व्हेरी सॉरी. नाही म्हणजे माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांसमोर तुझा इन्सल्ट केला ना. पण काय झालं तुला खरं सांगू का? तिच्या समोर ना चुकीचं पिक्चर क्रिएट केलं गेलं. नाही तर अदरवाईज ती तशी नाहीये, सौंदर्य खूप चांगली आहे. इट्स ओके मॅम, तुम्ही का सॉरी बोलताय? खरं तर मला अप्पूचा राग आलाय. तिने मला थोडं सुद्धा डिफेंड केलं नाही. एक्झॅक्टली, त्याचं जास्त वाईट वाटलं. एक तर मी या लग्नाला सुद्धा नव्हतो येणार, फक्त अप्पूसाठी आलोय. पण तिलाच काही पडलेली नाहीये. नाही अप्पू आहे ना, जरा म्हणजे खूप पटकन दुसऱ्याच्या इन्फ्लुएन्स खाली जाते रे ती. लगेच अनोळखी माणसांवर विश्वास ठेवते. आणि त्यात त्या सारिकाचे भयंकर संस्कार आहेत ना तिच्यावर. खरं तर अप्पू आधीशी नव्हती. आम्ही क्लब्स, पब्स, पार्टीज या सगळ्यांमध्ये बिझी असायचो, खूप मजा करायचो. आय नो, पण आता हे लग्न ठरल्यापासून ना ती खूप बदलली. बाय द वे, तू काय करतो? मी, मला माझा स्वतःचा बिझनेस सेटअप करायचा आहे. ओ दॅट्स नाईस. आणि तुझे वडील काय करतात? ते एका मल्टीनॅशनल कंपनीत सीईओ आहे आणि माझी मॉम ऍड एजन्सीत काम करते. ओके गुड. आणि घरी कोण कोण असत? घरी आम्ही तिघेच. फॅन्टॅस्टिक. खर तर तुझ्यासारखा मुलगा कौशिकने अप्पूसाठी निवडायला हवा होता लाईफ पार्टनर म्हणून. ऍक्च्युली आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड होतो कालपर्यंत. बॉयफ्रेंड ना? आय नो, मला माहितीये. पण आता या सगळ्याचा काय होतो? नाही नाही असं काही नाहीये. हे बघ, अप्पू काही फार दिवस इथे टिकणार नाहीये. लवकरच ती परत येईल, डोंट वरी. ती एनिवेज एक वर्षाने येणारच आहे परत. म्हणजे हाऊ कॅन यू बी सो शुअर? म्हणजे ऍक्च्युली अप्पू आता फेल झालीये ना, म्हणून तिच्या बाबांनी हे लग्न जबरदस्ती ठरवलंय. आणि खर तर अप्पूला तो खडूस पण अजिबात आवडत नाही. व्हॉट? हो, त्यांच्यात एक डील झालं. कसलं डील? हेच की पुढच्या वर्षी अप्पूला जर फर्स्ट क्लास मिळाला ना, तर अप्पू हे लग्न म्हणून आणि त्या खडूसला सोडून परत येणार. कौशिक याला हो म्हणालाय? नाही त्याची काही आयडिया नाही, पण मला अप्पूने हे असंच सांगितलंय. बस 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 बस, हे सांगून तू मला केवढा मोठा दिलासा दिलायस तुला माहित नाहीये. मला काही समजलं नाही. नाही तुला काही समजण्याची गरजही नाहीये. तू आता असं कर, जरा तुझा मूड सुधार, चेहरा हसरा ठेव आणि जा हे डमी लग्न एन्जॉय कर. पण मॅम, माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, आत्ता अप्पू खूप खुश आहे असं आपल्याला वाटतंय. तिचं या फॅमिलीवर खूप प्रेम आहे असं ती दाखवतीये. पण 8 दिवसात हे चित्र बदलतं की नाही बघ. एकदा का तिचं लग्न झालं की अप्पूला त्यांचं खरं रूप दिसेल. आणि मग ती एक सेकंदही त्या सर्कस मध्ये राहणार नाही. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार
अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या युट्यूब चॅनलला।